भर उन्हाळ्यात राजापूर बंधारा ओव्हरफ्लो, बंधाऱ्यावरून वाहत आहे 4 इंच पाणी, धोकादायक वाहतूक सुरू, तरुणाई लुटत आहे पोहण्याचा आनंद. सध्या कृष्णा नदी पात्रात शिरोळ बंधाऱ्यातून 250 क्युसेक आणि म्हैसाळ बंधाऱ्यातून 100 क्युसेकने पाणी लिकेजद्वारे राजापूर बंधाऱ्यात मिसळत आहे. दरम्यान पावसामुळे नदीपात्रातून शेतीपंपाचा उपसा बंद झाल्याने आणि तालुक्यात वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे उन्हाळ्यामध्ये पहिल्यांदाच राजापूर बंधारा ओव्हरफ्लो होत आहे. महाराष्ट्र हद्दीतील हा शेवटचा बंधारा असल्याने कर्नाटक राज्याला या बंधाऱ्यातून पाणी सोडलं जात आहे. राजापूर बंधारा पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 16 फुटांचे बरगे टाकून पाणी अडवलं गेलं होतं. 4 दिवसांपूर्वी अज्ञाताकडून टॉपचे 40 बरगे काढून पाण्यात टाकल्याची फिर्याद पाटबंधारे विभागाकडून नोंदवली गेली आहे. सध्या कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पाणी मागणी संदर्भात तोंडी चर्चा केल्याचं समजतंय. दरम्यान या धोकादायक वाहतूक सुरू असल्यामुळे सदरची वाहतूक बंद करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, राजापूर.